हाय, मी सौरभ शिंदे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल बजेटिंगचा फर्स्ट प्रॉब्लेम बघितला होता. मग तो नॉर्मल एक टाईपचा प्रॉब्लेम होता. आता हा सेकंड प्रॉब्लेम बघतोय, त्यामध्ये थोडे काही चेंजेस आहेत, ते आपण आज जरा बघणार आहे. ठीक आहे, तुम्हाला डिस्प्लेवरती दिसत आहे फर्स्ट जो प्रॉब्लेम तुम्हाला दिला आहे, सेकंड प्रॉब्लेम, त्यामध्ये बघा त्यांनी बजाज मोटर लिमिटेड प्रोव्हाइड यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे परचेस प्राईस ऑफ ईच मशीन ईच इक्विपमेंट 14 लाख. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक इक्विपमेंटचं, दोन इक्विपमेंट आहे त्याची 14 लाख, 14 लाख अशी प्राईस दिली. सेकंड तुम्हाला वर्किंग कॅपिटल त्याने दिले 6 लाख. ठीक आहे, वर्किंग कॅपिटल 6 लाख दिले, लाईफ ऑफ मशीन 5 इयर्स दिले, इस्टिमेटेड सॅलवेज व्हॅल्यू तुम्हाला इथे दिले बघा 4 लाख, आणि मेथड ऑफ डेप्रिसिएशन स्ट्रेट लाईन आहे, टॅक्स रेट आहे 40% आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल 10%. ठीक आहे, आणि तुम्हाला खाली जर बघितलं, तुम्हाला अर्निंग बिफोर डेप्रिसिएशन अँड टॅक्स हे जे दिले, हे इक्विपमेंट एचं दिले आणि इक्विपमेंट बीचंही दिले. ठीक आहे, सेपरेट दिले आणि पी व्ही फॅक्टर दिले 10%. मग जर अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली असेल, जर तुम्हाला त्यांनी फाईंड आउट काय करायचं सांगितलं आहे, तर त्यांनी विचारलं कॅल्क्युलेटर नेट प्रेझेंट व्हॅल्यू तर सिलेक्ट द मोस्ट प्रॉफिटेबल इक्विपमेंट. जसं मागे बदलून तसं आहे, फक्त इथे थोडे चेंजेस आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी दिली आहे ती कोणती, तर तुम्ही ते बदलात तर 6 लाख वर्किंग कॅपिटल एक वेगळा आहे, नंतर सॅलवेज व्हॅल्यू एक्स्ट्रा दिली आहे तुम्हाला. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला इथे एक्स्ट्रा आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल, ठीक आहे, ह्या 3 गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा दिल्या आहेत. तर असं दिले असेल तर कोणते चेंजेस होतात ते आपण जरा सोल्युशनमध्ये बघूया. पहिली गोष्ट, तुम्हाला जो प्रॉफिट दिला आहे हा प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन अँड टॅक्स आहे. बरोबर, बिफोर डेप्रिसिएशन अँड टॅक्स असेल तर बघा, पहिलं म्हणजे प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन टॅक्स, त्यानंतर लेस डेप्रिसिएशन, आफ्टर डेप्रिसिएशन, मग लेस टॅक्स, मग आफ्टर टॅक्स, मग पुन्हा ॲड डेप्रिसिएशन करतो, मग फायनली आपल्याला कॅश इन्फ्लो मिळतो. बरोबर, ते आपण बघूया खाली सोल्युशनमध्ये कसं आहे ते. हां, पुढे बघा इथे सोल्युशनमध्ये तुम्ही ते कॉलम बघताय, पहिले इयरचा कॉलम आहे फर्स्ट, त्यानंतर तुम्हाला जो सेकंड कॉलम आहे तो नेट प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन टॅक्स, त्यानंतर लेस काय करायचं आहे आपल्याला, डेप्रिसिएशन लेस करायचं आहे, मग नेट प्रॉफिट आपल्याला बिफोर टॅक्स मिळेल किंवा आफ्टर डेप्रिसिएशन त्याला म्हणा किंवा बिफोर टॅक्स म्हणा. मग टॅक्स कॅल्क्युलेट जो आपण हा करणार आहे, हा ह्याच्यावरती करणार आहे कॅल्क्युलेट, लक्षात घ्या. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सवरती आपण कॅल्क्युलेट करणार आहे, त्यांनी 40% टॅक्स दिले ना, मग 5 लाखवरती 40% जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर तुम्हाला 2 लाख मिळेल बघा इथे. ठीक आहे, त्यानंतर टॅक्स 2 लाख आला, 5 लाख - 2 लाख इज इक्वल टू 3 लाख तुम्हाला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळते. ठीक आहे, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 3 लाख तुम्हाला मिळालं. त्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलं तर CIF, ठीक आहे, म्हणजेच काय की तुम्हाला थोडक्यात कॅश इनफ्लो, बरोबर ना, कॅश इनफ्लो तुम्ही काढताय. कसं काढणार, तर जो नेट प्रॉफिट जो तुमचा आफ्टर टॅक्स आहे ते प्लस डेप्रिसिएशन, हां, ह्या दोघांचं काय करायचं तुम्हाला ॲडिशन करायचं. ठीक आहे, दोघांची ॲडिशन करा, मग तुम्हाला काय मिळेल, नेट कॅश इन्फ्लो मिळेल. ठीक आहे, किंवा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन मिळेल. ठीक आहे, हे मिळाल्यानंतर तुम्हाला फायनली काय करायचं, डिस्काउंटिंग फॅक्टर इथे लिहायचे. बरोबर, डिस्काउंटिंग फॅक्टर तुम्ही लिहिला, त्यानंतर तुम्ही त्याला मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे 5 लाख * 0.0901 जे काय दिलं ते इंटू करा, मग तुम्हाला इथे काय मिळेल, तर 4,54,550 वगैरे हे जे आन्सर आहेत ते लास्ट हे सगळे तुम्हाला मिळते. ठीक आहे, ते मिळाले. त्यानंतर बघा, लास्ट इथे थोडं हे सेम आपण मागच्या प्रॉब्लेममध्येही बघितलं आहे, पण इथे एक्स्ट्रा काय तुम्हाला दिलं म्हटलं मी तुम्हाला, तर वर्किंग कॅपिटल, बरं ना, वर्किंग कॅपिटल तुम्हाला इथे दिलं एक्स्ट्रा आणि सॅलवेज व्हॅल्यू दिले. तर काय करायचं, अशा वेळी ते लास्ट इयरला म्हणजे 5th इयर झाल्यानंतर खाली वर्किंग कॅपिटलची आणि सॅलवेज व्हॅल्यूची इथे व्हॅल्यू लिहून घ्यायची. ठीक आहे, लिहून घेतलात, त्यानंतर त्याला जो आपण डिस्काउंटिंग फॅक्टर घेणार आहे हा लास्ट इयरचा घ्यायचा. बघा, ते 5th इयरला जो डिस्काउंटिंग फॅक्टर आहे ना, तोच आपण इथे घेतला. बघा, सेम तोच डिस्काउंटिंग फॅक्टर आपण इथे घेतला आणि इंटू मल्टिप्लिकेशन करा, मग तुम्हाला इथे बघा पी व्ही व्हॅल्यू त्या दोघांच्या मिळतील. ठीक आहे, प्रेझेंट व्हॅल्यू दोघांच्या मिळाल, आणि फायनली ह्या सगळ्याची काय करायची, तुम्हाला टोटल करायचे म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल, हां, 25,16,250 ही व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, हे तुम्हाला काय मिळालं, पी व्ही कॅश इन्फ्लो मिळाला. ठीक आहे, त्यानंतर आता बघा, हे समजलंच असेल, आणि हे डेप्रिसिएशन जे 2 लाख आले ते कसं कॅल्क्युलेट केलं बघा, तिथे खाली त्यांनी डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला दिला. बघा, डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ ॲसेट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन लाईफ. कॉस्ट ऑफ ॲसेट दिले 14 लाख, मायनस स्क्रॅप व्हॅल्यू आहे 4 लाख, अपॉन लाईफ तुम्हाला 5 इयर्स दिले, ते डिवाइड तुम्ही 5 केला, मग तुम्हाला इथे बघा 2 लाख काय मिळालं इथे, हां, 2 लाख डेप्रिसिएशन मिळाला, ते आपण इथे वरती लिहिले. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे लक्षात घ्या, तो म्हणजे त्यांनी तुम्हाला काय विचारलं आहे, पी व्ही कॅश आउटफ्लो, पी व्ही कॅश आउटफ्लो कसं आहे, म्हणजे आता NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे, तर पी व्ही कॅश इन्फ्लो मायनस आउटफ्लो ना. मग आउटफ्लो म्हणजेच काय, की तुमची जी व्हॅल्यू आहे त्याची 14 लाख व्हॅल्यू आहे, बरोबर, प्लस त्यामध्ये 6 लाख, हां, प्लस 6 लाख कसले, तर वर्किंग कॅपिटलची त्यामध्ये ॲड करायचं. ठीक आहे, मग 14 लाख प्लस 6 लाख केल्यात इज इक्वल टू तुम्हाला किती मिळालं इथे, 20 लाख. ठीक आहे, तुम्ही ॲडिशन केला 20 लाख तुम्हाला पी व्ही कॅश आउटफ्लो मिळाला. मग नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू पी व्ही कॅश इन्फ्लो मायनस पी व्ही कॅश आउटफ्लो, हा फॉर्म्युलामध्ये अमाऊंट फिलअप केला.
हां पीव्ही कॅश इनफ्लो आपण इथे बघा काढले 25 16 250, त्यानंतर पीव्ही कॅश आउटफ्लो इथे काढले आपण 20 लाख, ते मायनस केलात मग 5 लाख, बरोबर ना, 5,60,250 तुम्हाला काय मिळालं, नेट प्रेझेंट व्हॅल्यू मिळालं, समजलं व्यवस्थित. हे बघा एच आपण काढले, सेम तसंच तुम्ही काय करायचं आता बीचं कॅल्क्युलेट करायचं, सेम बघा बीचं तसंच कॅल्क्युलेट तुम्हाला करायचं. मग फायनली बघा बीचं तर तुम्हाला इथे किती मिळते, 6,96,320 मग इथे बेटर कोणाचं आहे, जास्त कोणाचं आहे, तर बीचं आहे, बरोबर ना, एचं आणि बीचं आपण काढलं, बीचं हायर आहे एपेक्षा, म्हणून इक्विपमेंट बी इज अ मोस्ट प्रॉफिटेबल, असं आहे, ठीक आहे. थँक्यू.